कोरोनासारख्या रोगांशी सामना करताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शांती कमल फाउंडेशन सांगलीच्या सचिव सौ मिनल कुडाळकर आणि राज्यस्तरीय महिला परिषदेच्या विद्वस्त उषाताई पोरे या संस्थांच्या वतीने मास्क बनवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये आर्थिक योगदान देणाऱ्या महिलांच्या सहकार्यामुळे होतकरू महिलांना काम मिळाले याचा आनंद होत आहे. त्यांनी बनवलेले मास्क विविध क्षेत्रात कोविड योद्धा म्हणून कार्य करणाऱ्यांना देण्यात येत आले. राज्यस्तरातून महिला सहभागी झाल्या, त्यामध्ये पुणे, कल्याण, पनवेल, डोंबिवली, अहमदनगर, नाशिक, बार्शी, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर, सांगली इत्यादी ठिकाणच्या महिला सहभागी झाल्या. त्यामध्ये शारदा भोंगाळे, उज्ज्वला घाटे, अश्विनी पेटकर, आशा मिरजकर, उषाताई पोरे, मिनल कुडाळकर, वैजयंती खटावकर, अर्चना मानकर, सुचिता महाडे, सरोज उरंकर, अर्चना पोरे, स्वाती पिसे, विशेषतः शारदा जोजाळ, सीमा पतंगे आणि त्यांचे महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आभार दोन्ही संस्थांच्या वतीने सौ मिनल कुडाळकर व उषाताई पोरे यांनी मानले. महावीर कुत्ते, महाराष्ट्र न्यूज, सांगली प्रतिनिधी. नमस्कार. सध्याची परिस्थिती पाहता कोणीच कोणाचं नसतं, एकटा जीव सदाशिव या म्हणीप्रमाणे कोविड 19 सारख्या व्हायरसचा सामना करणं किती भयावह आहे हे दिसत आहे. आपल्याला आपले कुटुंब सांभाळणं अशक्य आहे, तिथे सरकार आपल्याला काय मदत करणार हा प्रश्नच आहे आणि तो सर्वत्र जगाचा आहे. सामाजिक ऋण म्हणून आपणही काहीतरी करू शकतो या संकल्पनेतून मास्क बनविण्याचा उपक्रम शांती कमल फाउंडेशन आणि राज्यस्तरीय महिला परिषद या संस्थांच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरातील महिला सहभागी झाल्या. दानशूर महिलांकडून निधी संकलनाचे कार्य करण्यात आले. अनेक जणींनी आर्थिक हातभार लावला. त्यातून होतकरू महिला ज्या घरी बसून ज्यांचे मशीन बंद आहे अशा महिला मास्क शिवण्याचे काम करत आहेत. यातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यांनी बनविलेले मास्क त्या गावातील आरोग्य केंद्र, दवाखाने, डॉक्टर, नर्स, पोलीस, महिला पोलीस, पेपर विक्रेते, सफाई कामगार, शेतकरी आणि शालेय मुलींना देण्यात आले. आमच्या या उपक्रमात विविध ठिकाणच्या महिला सहभागी झाल्या. दान हे सत्पात्री असतं, परंतु ते योग्य वेळी साध्य होणं हे खूप महत्त्वाचे आहे आणि या उपक्रमाचे कार्य त्यातून अजूनही चालू आहे. महिलांच्या सहभागामुळे आम्हाला खूप चांगले यश आले. राज्यभरातून पनवेल, कल्याण, डोंबिवली, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर, सांगली येथील महिलांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांचे दोन्ही संस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद.